नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सुरू झालेले हर घर तिरंगा अभियान यावर्षी राबवण्यात येत आहे। ध्वज विक्री केंद्र सुरू झालंय। मागील वर्षी 1,84,000 ध्वज विक्री झाली होती। 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनी नागरिकांनी आपल्या घरावर हा ध्वज लावावा, तसेच माझी माती माझा देश या निमित्त पणती पेटवून फोटो सेल्फी काढून माझी माती माझा देश या पोर्टलवर अपलोड करावा, असं आवाहन आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांनी केलंय। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। देश माझी माती माझा देश हे अभियान पूर्ण देशभर राबवण्यात येत आहे। त्याचबरोबर मागच्या वर्षी जसं या कालावधीमध्ये हर घर तिरंगा हे अभियान राबवण्यात आलं होतं, त्याच अनुषंगाने यावर्षीही स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हे अभियान पुन्हा राबवण्यात येत आहे। त्या दृष्टिकोनातून आज मुख्यालयामध्ये ध्वज विक्री केंद्र आम्ही सुरू करत आहोत आणि उद्यापासून सर्व वार्ड ऑफिसेसमध्ये पण ध्वज विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहे। मागच्या वर्षी आपण साधारणपणे 1,84,000 ध्वज उपलब्ध करून दिले होते। बहुतेक लोकांच्या घरी त्यांनी ते सुशील ठेवलेलं आहे। अजूनही ज्यांच्याकडे ते ध्वजेस असतील ते या केंद्रावरून ध्वज विकत घेऊ शकतील आणि 15 ऑगस्टला तो ध्वज ते आपल्या घरावर लावू शकतो। माझ्या सर्व नागरिकांना आपल्या वतीने आवाहन आहे की त्यांनी ध्वज विक्री केंद्रावर येऊन ध्वज विकत घ्यावे आणि 15 ऑगस्टला ते ध्वज आपल्या घरावर किंवा आस्थापनावर उभारावे। काय किंमत असेल ध्वजाची? त्याची किंमत आपण 27 रुपये ठेवलेली आहे। आपण महिला बचत गटांच्या माध्यमातून हे ध्वज खरेदी केलेले आहे आणि 27 रुपयाने एक ध्वज मिळणार आहे। त्याचबरोबर आपण ध्वज विक्री केंद्राबरोबरच आपला जो मातीची हे आहे किंवा आहे पंती आहे ते घेऊन सेल्फी काढायची आहे आणि माझी माती माझा देश याचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर ते अपलोड करायचं आहे। तर या पंत्यांचं दिव्यांचं पण आपण विक्री केंद्र त्या त्या प्रभागामध्ये आणि आपल्या मुख्यालयामध्ये उद्यापासून सुरू करतो। या होत्या इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात।